आणि आज मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं तेही आपण पाहूया. मुंबईतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी आता बेस्टच्या बस गाड्यांवर एअर प्युरिफायर यंत्रणा पहिल्या टप्प्यामध्ये 100 गाड्यांवर बसवलेल्या यंत्रणेचं लोकार्पण. अखेर मेट्रो 3 चाचण्यांना सुरुवात. आरे ते बीकेसी मार्गिकेचं 94% काम पूर्ण. मार्गिका सुरू होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार. डोंबिवली ते घाटकोपर लोकलचं गुजराती भाषेतील तिकीट व्हायरल. तांत्रिक बिघाडामुळे गुजराती भाषेतील तिकीट निघाल्याचं रेल्वेचं स्पष्टीकरण. आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एपीएमसी मार्केट 24 तास खुलं राहील. व्यापारासाठी अत्यावश्यक सुविधा देखील पुरवल्या जातील. मुंबई पालिकेची मालमत्ता कर वसुली चांगलीच रखडली. येत्या 15 दिवसांमध्ये 3,000 कोटींच्या वर मालमत्ता कर वसूल करण्याचं पालिकेसमोर आव्हान. नियमित विमानं रद्द करून खासगी विमानांना प्राधान्य. स्पाइसजेटच्या उच्चाधिकाऱ्यांचा घोटाळा. कंपनीच्या लेखापरीक्षणामध्ये बाब उघडकीस. कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडीला एकच परिवहन सेवा. अंबरनाथ कुळगाव बदलापूर पालिकेचाही समावेश. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय. पुण्याच्या भोरमध्ये प्रमुख मार्गांवरून पोलिसांचा रूट मार्च. गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांचा बचाव राहण्यासाठी रूट मार्चचं आयोजन. पुण्याच्या हवेलीमधील किरकटवाडीमध्ये अफूची शेती करणारे दोघे अटकेत. 27,700 रुपये किमतीची 1,178 अफूची बोंड असलेली झाडं आढळल्यानं दोघांवर गुन्हा दाखल.